महाशिवरात्रीची खिचडी शांता मावशींच्या हस्ते। इकडे आपल्या शांता मावशींनी आज छानपैकी साबुदाणा भिजत घातलेला आहे, त्याचबरोबर कढईत गरम करायला तूप पण टाकतायत त्या। सहसा आम्ही चांगलं तूप वापरतो, कदाचित वनस्पती तुपाने कधी कधी घसाचा त्रासही होतो। दोन चमचे दोनच झाले ते घट्ट आहे त्याच्यामुळं टाकलेले आता शांता मावशींनी जिरे घालायचे। आता आपण पाहतो इथे साधारणतः मिरची वाटून घेतलेली आहे, मिरची चवी अनुसार आहे, त्याचबरोबर दाण्याचा कूट जो पहिलेच तयार करून ठेवलेला असतो, शेंगदाणे भाजून तो मिक्सरमधनं त्याची साल काढून छानपैकी कूट केलाय मावशींनी, तर मावशी त्याच्यात कूट टाकतील। आपण बघतायत त्यांनी साधारणतः जेवढा साबुदाणा आहे त्याचा साधारणतः थोडा कमी असा कूट घातलेला आहे आणि छानपैकी खमंग वास येतोय, तो गरम वस्तू। त्याच्यात एक चमचा साखर टाकली आहे मावशींनी। आता मावशी त्याच्यात चवीअनुसार मीठ घालतायत। हे सगळं मिश्रण मावशी पहिले तयार करून ठेवतात आणि मग त्याला छानपैकी परतून घेतात। जे कुटाचे गोळे असतात ते फोडले तर खिचडी चांगली मोकळी होते। आपण पाहतोय की साबुदाण्यामध्ये जो साबुदाणा भिजवला होता तो साधारण 2 तास अगोदर भिजवला होता, थोडं जास्त पाण्यात म्हणजे मऊ होतो। आणि आता मावशी त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून एक जीव करताय म्हणजे साबुदाण्याची खिचडी मोकळी होते। महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपासांच्या दिवशी आमच्या शांता मावशी नेहमी बनवत असतात। आता याच्यात मावशींनी मिरची घातलेली आहे शांता मावशींनी आणि ती चांगली परतून घेतात त्या। छान परतल्यानंतर आपल्याला छान वास येतो, सुगंध येतो। मावशींच्या हातची खिचडी वरतून टाकली मावशी त्याच्यात वरतून कोथिंबीर पण टाकतात, पण काही लोक टाकत नाही तर तुम्ही नंतर टाकू शकतात। आता या स्टेजवर आपण बघतोय की त्याला तेल सुटलेलं आहे छानपैकी। मावशी परत एकदा ह्या मिश्रणाला एक परत एकदा मोकळं करून छान टाकते त्याच्यात। आपल्याला हवी तेवढी आपण हे मिश्रण काढून पण ठेवून ते झाले ठेवू शकतो, पण सहसा फ्रेश केल्यानंतरच ही खिचडी छान लागते। आता आपण पाहतोय की मावशी छान त्याला परतून घेत आहे। आणि आता मावशी सांगतात की कोथिंबीर मारल्यावर अजूनच छान वाटत, कलर पण चांगला येतो, कलर पण छान येतो। मावशी तुम्ही किती वयापासून खिचडी बनवतात? मी 16 वयापासून करते, 16 वर्षापासून पकडला। आमच्या शांता मावशी छानपैकी खिचडी बनवत आहेत, त्यांना जो एक्सपिरियन्स आहे तो अतिशय दांडगा एक्सपिरियन्स आहे। त्यांच्या खिचडीची चर्चा बऱ्याच आमच्या शहरांमध्ये होत असते, मोठे मोठे राजकीय व्यक्ती सुद्धा या खिचडी खाऊन खुश झालेले आहेत। सहसा कोणाचा उपवास असला की ही खिचडी आणि दही
एवढंच जरी असलं तरीही भर असं थोडा वेळ झाकण द्यायचं त्याच्यावर कोथिंबीर कापते. आता मावशी तर थोडा वेळ झाकण ठेवते हलका गॅस आणि गॅस कमी केलेला आहे करू शकतो. अतिशय असे मी सांगू शकत नाही पण अतिशय सुंदर असा सुवास सुटलेला आहे. आपण पाहिले आता 3 मिनिटं मावशी मुली खिचडी अतिशय छान. त्याच्यात आता मावशी एक पलटी मारतील खिचडीत. आपल्याला जर का खरपूस अशी खिचडी लागत असेल तर आपण खूप वेळ पडतायची ती. आणि आमच्या घरात बऱ्याच जणांना खूप छान परतलेली खिचडी आवडते. तुम्हाला ऑप्शन म्हणून याच्यात तुम्ही बटाटे घालू शकता. बटाटे बारीक चिरून त्यात घातले तरीही छान अशी चव खिचडीला येते. आता अशी कोथिंबीर कापताय. आता थोड्या वेळानंतर कोथिंबीर टाकतील त्याच्यात. कोथिंबीर जेवढी बारीक चिरून टाकली तेवढी छान लागते. पाहतोय खिचडीचा छान असा रंग पण आलेला आहे. त्याचबरोबर खिचडीला एक छान सुवास घरभर फुटते. कोथिंबीर धुवून चिरून मावशीने त्याच्यात टाकलेली आहे. अतिशय सुंदर असा रंग पण खिचडी लागला आहे. खूप पहिलेच करून ठेवल्यानंतर खूप वेळ वाचतो. साधारणतः 1 किलो शेंगदाण्याचा कूट करून फ्रीज मध्ये ठेवला तरीही भरपूर दिवस. आपण पाहताय आता झाकण नाही द्यायचं त्याच्यावर. आता झाकण जर का दिलं पाणी सुटेल तर पाणी सुटेल. झाकण न देता फक्त काही वेळ खिचडी परतून घ्यायची. 10 मिनिटं छानपैकी परतल्यानंतर खिचडी मुळात म्हणजे मीठ साखर टाकली चविष्ट लागते खिचडी. काही लोकांना या स्टेजवर लिंबू पिळून घ्यायची पण सवय असते. ती पण खिचडी छान लागते पण काही व्यक्तींना नाही आवडत लिंबू टाकलेला. तर ते त्यांच्यासाठी आपण वेगळा डिशात लिंबू चिरून ठेवू शकतो. आपण पाहतोय आता खिचडी जवळजवळ होण्यावर आलेली आहे. खिचडी झाली कशी हे आपण साधारणतः दाबून शब्दानं बघायला पाहिजे. जर तो वरती आला तो समजतो आपल्याला की ही झालेली आहे. आणि शक्यतो ही खिचडी बारीक गॅसवरच परतावी. आता ही झालेली आहे आणि मावशीने ही प्लेट पण तयार केलेली आहे. बघता तुम्ही खूप सुंदर अशी खिचडी मावशींनी बनवली आहे. शांता मावशींच्या हातची खिचडी म्हणजे अतिशय सुंदर अशी खिचडी असते. दिसते का त्याच्यामध्ये? आणि दिसते बघा कशी छान. शांता मावशी धन्यवाद तुमचे.